हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 29 जानेवारी वार आहे, सोमवार, आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर बघा, या वर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं. संकष्टी चतुर्थी ही भगवान गणेशांना समर्पित असते आणि भगवान गणेश हे माता पार्वती आणि भगवान शिव यांचे पुत्र आहेत. तर बघा, त्यांनी या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती आणि माता पिताची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की या संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे आणि त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले आणि त्यामुळे हे जे व्रत आहे तर ते प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी आणि घराच्या सुख समृद्धीसाठी करत असते. त्याचबरोबर मुलावरती कुठल्याही प्रकारचं वाईट संकट, विघ्न, अडचणी येऊ नये आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आई वडील आपल्या मुला मुलींसाठी हे व्रत करत असतात. तर हे व्रत तर संकष्टी चतुर्थी हे व्रत आपल्या मुलांसाठी अतिशय खास आणि अतिशय महत्वाचं असं मानलं जातं आणि या चतुर्थीला लंबोदर चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे आणि हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे. तर आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. आज संध्याकाळी तुम्ही 6 नंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता. तर असा एक तुम्हाला दिवा लावायचा आहे, त्यामुळे आपल्या मुलांचे सर्व संकट, विघ्न, अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल आणि मुलांना यशाची प्राप्ती सुद्धा होईल. तर असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं की गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा आपल्याला आजच्या दिवशी कशी करायची आहे आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी आज पूजा केली असेल सकाळी लवकर उठून. तर बघा, आपल्या घरामध्ये या अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते आपल्या पिण्याच्या माठामध्ये किंवा पिण्याच्या फिल्टरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे, जेणेकरून त्याचे तुम्हाला चांगलेच फायदे दिसून येतील. आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे. आता तुमच्या घरामध्ये या तिघांचा फोटो असेल किंवा वेगवेगळ्या मूर्ती असतील तर त्याची तुम्हाला पंचोपचारे पूजाही करायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या जास्वंदाच्या फुलाचं त्याचबरोबर दुर्वाही आपल्याला अर्पण करायचे आहेत. 5 दुर्वा या आपल्याला अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही 21 दुर्वा अर्पण केल्या तरी सुद्धा चालतील. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांचं प्रिय असलेलं मोदक किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता. तर हा उपाय आज आपल्याला संध्याकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता, पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपण जेव्हा दिवे लावत असतो, पूजा करत असतो किंवा काही आपण सेवा करत असतो तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय अतिशय महत्वाचा मानला जातो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय कोणासाठीही करू शकता. जी लहान मुलं आहेत तर ती हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील किंवा ते वारंवार आजारी पडत असतील आणि त्यांच्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारचं संकट येत असेल, विघ्न येत असेल, त्याचबरोबर तुमची मोठी मुलं असतील तर त्यांना कुठलं वाईट व्यसन लागलेलं असेल, वाईट वळण लागलेलं असेल किंवा अभ्यास ते करत नसतील, अभ्यास त्यांचा केलेला लक्षात राहत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल आणि शिकलेली मुलं आहेत तर त्यांना नोकरी मिळत नसेल किंवा त्यांचा बिझनेस असेल तर ते बिझनेस पण त्यांचा चांगला चालत नसेल किंवा त्यांची कुठल्याही क्षेत्रामध्ये जर प्रगती होत नसेल किंवा शाळेत आहेत आणि शाळेमध्ये त्यांची प्रगती होत नाही, त्यांचा अभ्यास होत नाही, त्यांना चांगले मार्क्स मिळत नाहीत, तर अशा प्रकारच्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या सुख समृद्धीसाठी, प्रगतीसाठी हा उपाय किंवा ही चतुर्थी जी आहे तर ती अतिशय महत्वाची मानली जाते. तर त्यासाठी तुम्हाला संध्याकाळी थोडंसं गव्हाचं कणिक माळायचं आहे. गव्हाचं कणिक माळायचं आहे, त्याचे तुम्हाला 5 दिवे बनवायचे आहेत आणि या प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींशी मिळून 1 जोडवात टाकायची आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे.
तुमच्याकडे जे कोणतं पूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल घातलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, हे दिवे तुम्हाला त्यामध्ये ठेवून प्रज्वलित करायचं आहे. तुमच्या देवघरासमोर हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 7 अखंड तांदळाचे दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 5 दिवे जे आहेत तर ते अशा पद्धतीने गणपती बाप्पांवरनं तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच दिव्यांनी तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा ओवाळायचं आहे. आणि जिथे तुमचं देवघर आहे तर तिथे तुम्हाला मुलांना सर्वप्रथम बसवायचं आहे. आणि त्यानंतर भगवान शिव, माता पार्वती आणि गणेशांना या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा ओवाळायचं आहे. त्यानंतर हे 5 दिव्यांमधले जे 2 दिवे आहेत तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे. त्यानंतर 2 दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचे आहे, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला, असे 2 दिवे ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्ही दरवाजा लावून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा उघडा ठेवला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर त्यातला एक दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे. आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर मुलांना आपल्या गणपती अथर्व शिष्य म्हणायला सांगायचं आहे. 3 वेळेला तुम्हाला म्हणायला सांगायचं आहे. तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः म्हटलं तरीही चालेल. त्याचबरोबर तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. पण ज्यावेळेला तुम्ही पठण कराल त्यावेळेला तुमच्या मुलांना तुमच्या शेजारी बसवायचं आहे. आणि 3 वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे, 1 वेळेला फलश्रुती म्हणायचं आहे आणि 1 संकटनाशक स्तोत्र सुद्धा तुम्हाला 1 वेळेला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर ओम गणगणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला म्हणजे 1 माळी जप करायचा आहे. अतिशय उच्च कोटीची आणि अतिशय महत्वाची ही गणपती बाप्पांची सेवा तुम्हाला आजच्या दिवशी करायची आहे. तर बघा, ज्या दिव्यांनी तुम्ही मुलांना ओवाळलेलं आहे तर त्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभतं आणि मुलांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद हे त्यांना मिळत असतं. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संकट विघ्न या सुद्धा दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होते. आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. तर बघा, तुम्हाला दुसरा मी अजून एक उपाय सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या घेऊन तुम्हाला खडेमीठ थोडासा घ्यायचा आहे आणि पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी मोहरी असेल तर घ्या, नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल. यानंतर या 3 वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवायचं आहे. आणि उतरवत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाहीये. आणि अशा पद्धतीने तुम्हाला या 3 वस्तू उतरवायच्या आहेत. आणि या तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत. 4-5 कापूरच्या वड्या घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाळायच्या आहेत. जी तुमच्याकडे कापूरदाणी आहे किंवा कुठलंही भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जाळून टाकायचं आहे. किंवा तुमच्या घरामध्ये चूल असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाळून टाकलं तरीही चालेल. त्यामुळे आपल्या मुलांची सगळी नकारात्मकता, दोष, वाईट शक्ती ही दूर होण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो. आपल्या मुलांचे सर्व दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर कणकेचे दिवे जे आपण लावलेले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये नेऊन टाकायचे आहेत. किंवा तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर गायीला सुद्धा तुम्ही खाऊ घातले तरीही चालतील, किंवा पक्ष्यांना खाऊ घातले तरीही चालतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिव्यांची विल्हेवाट लावायची आहे. तर तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा. आणि आजच्या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत. आई वडिलांनी आणि मुलांनी सुद्धा परिधान करायचं नाही. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.